हायकोर्टान डायरेक्शन दिल्ले ऑपरेट करूं नाका पंचायत म्हणून न्यू बिल्डींग आनी तेंच्यानी एश्युरंस दिल्ले रिटर्न दिले हायकोर्टान कितें आमी ऑफीस पळय आसा ते ओल्ड बिल्डींगेक शिफ्ट करता म्हणून आतां ही ओल्ड बिल्डींग हांवें आतां सरपंचा कडेन विचारलें सर मंथली मिटींगेक बाबा तुमचे ओल्ड बिल्डींगेन ऑफीस दाखय म्हणून तरी आसतना तेंचे न्यू बिल्डींगेन आतां तेंची मंथली मिटींग चालू आसा हो खरो म्हणजे कोर्टाचो अवमान आमी आतां परते कोर्टान वयतले तेंच्यांनी जी ऑर्डर दिल्ली पळय न्हू तेचें उल्लंघन केलां म्हणून तेंच्यानी सांगचें न्हू तेंच्यांनी काल स्टेटमेंट दिला ऑन द रेकॉर्ड कितें आमी सरपंचाचें कार्यालय आहा तें ओल्ड बिल्डींग अशें म्हणटा ही आतां ओल्ड बिल्डींग ही आतां मिटींग आहा ती न्यू बिल्डींगेन चालू आसा आतां ओल्ड बिल्डींगेन ऑफीस आसपाक जाय आसलें न्हू पयले सुवातीर आतां आमी सांगचे पुलीस कंप्लेन करतले कोर्टाच्या विरुद्ध वचून तेंच्यांनी मंथली मिटींग घेतल्या म्हणून कोण कितें म्हणटा तें न्हू कशें आसा पळय म्हाका हितून मरे हितून तेंच्यांनी पंचायतीन त्या मुख्यमंत्र्याकूय दाग लायलो ही सगळीं कर्मां पळय तेंच्यांनी केलां न्हू ते आपल्या मुख्यमंत्र्याक खबर ना ते कळ न कळ तेंच्यांनी ते आपलें येवन इनॉग्रेशन केलें आतां हेजेंय लक्षांत येयलां आसतलें हांव म्हणटा कितें मुख्यमंत्र्यान एक तरी सेक्रेटरीचेर कारवाय करची नाल्यार डायरेक्टराक तरी सांगचें पंचायत डायरेक्टर हेंचें एक्शन घे म्हणून तेन्ना जायना जाल्या आमकां एकूच पर्याय आतां पुलीस कंप्लेन करपाची तेज्या पयली कडच्यान आमी काल तेंकां लॅटर दिल्लें पंचायतीक डायरेक्ट ऑर्डर लायली हायकोर्टाची कितें म्हणून बाबा तुमी एज पर डायरेक्टर हायकोर्ट डायरेक्शन येयला त्या प्रमाणे मंथली मिटींग घेवं नाका म्हणून तेंच्यांनी ताका अवॉयड केलें आनी तरी तेंची आपली शाणेपणांच्यांनी केली तिसरी गोश्ट आयज आमी टीसीपी मिनिस्टराक आमच्या हेका टॅक्निकल क्लिअरन्सा डिपार्टमेंटाक कंप्लेन केल्या जो पर्यंत स म्हयन्यान इन्क्वायरी कंप्लीट जायना तो पर्यंत रेगुलरायज आनी कसलीच परमिशन हे बिल्डींगेक दिवं नाका म्हणून जर हेंच्यांनी प्रयत्न केलो त्या ऑफिसराचेर आमी लोक आयुक्तान कंप्लेन फायल करतले ऑलरेडी टीसीपी मिनिस्टर आमी कंप्लेन दिल्ली आसा डिपार्टमेंटाकूय दिल्ली आसा आतां एक दोन दिसांनी पळोवया कितें एक्ट जाता ती पयली पुलीस कंप्लेन करची पडली कितें हेंच्यांनी कोर्टाचो अवमान केला न्हू तेंच्यांनी सांगलेलें कितें आमी ओल्ड बिल्डींगेन शिफ्ट करता म्हणून आतां तुमी बिल्डींग म्हाका ओल्ड खंयचें दाखय हितून पूण आतां जी मिटींग चालू आसा तो ओल्ड स्ट्रक्चर न्हू ओल्ड आतां तुका स्ट्रक्चर दिसता तो न्यू बिल्डींग न्यू बिल्डींग पूण ओल्ड बिल्डींग म्हणली ही ओल्ड बिल्डींग ती फूल मोडून तेंच्यांनी बांदली फूल डेमोलिश जाल्यार तेंच्या दाखोवचें न्हू तेंच्यांनी ओल्ड म्हणून ती दाखोवची जी मिटींग घेवन बसल्या पळय न्हू तेंच्या दाखोवची बाबा ती ओल्ड म्हणून तेंच्यांनी दाखयचें जाल्यार बरोबर आसा न्हू हांव म्हणटा ते न्यू बिल्डींगेन मिटींग घेतल्या मंथली हो कोर्टाचो अवमान आनी कांय ना ह्या फोटवांचो एंडींगेक दिसता तो पार्ट सद्याक मिटींग चालू आहा न्हू ते तितूनच वयरी भांगर आसा चालू ना सकल सकल हितून चालू आसा सर तितून ती ओल्ड बिल्डींग ओल्ड बिल्डींग न्हूच चालेल ओल्ड बिल्डींग ही हांगर सरपंच बसतालो आमचो ती इनलिगल होती हे ती ओल्ड बिल्डींग ही हांगर सरपंच बसतालो आनी पंचायत ऑफीस हांगर आसले ते तेंच्यांनी म्हणले तेंच्यानी एफिडेविट दिला हायकोर्टान कितें आमी आमचे पळय ऑफिसा ती ओल्ड बिल्डींग आतां ओल्ड बिल्डींग खंयसर शिफ्ट करता दाखोवचें तेंच्यांनी न्हू तेंचे हे कोर्टाक सुद्दां आयकना म्हणटकची तेंकां बरें गेंदळे खातीर जाल्लें आसा तेंकां फक्त म्हणटा ते फक्त चोरपाचे कशे पळय आनी गांव कसो काबार करपाचो पळय एकूच तेंचे एजंट आसा तेजे पयली कडेन तेंचे कांयच ना ते सांगतना ओल्ड बिल्डींग सांगता पूण घेताना मिटींग न्यू बिल्डींग येता ओल्ड बिल्डींग खास रे ओल्ड बिल्डींग पळय डॅमोलिश केल्या ओल्ड बिल्डींग दाखया न्हू ही आतां म्हाजे हांवें घरा कडले फोटो हाडूंक ना तेंचेच ओल्ड बिल्डींगेचे तेंचे दाखोवचे न्हू ह्या संदर्भांत तुमी डायरेक्टर ऑफ पंचायतीक मेळटले आनी हेच्या संदर्भांत हांव काल स्पेशली डायरेक्टरा कडेन फोनाचेर उलयला तेणी सांगला की आपूण स्ट्रिक्टली एक्शन घेतली म्हणून आतां हो जो विशय आसा तुमच्या मदें सांगता डायरेक्टराक मॅडम हेजेर स्ट्रिक्टली एक्शन घेवची म्हणून सेक्रेटरीचेर ही जबाबदारी सेक्रेटरीची कित्याक गोवर्मेंट जेन्ना सेक्रेटरी पंचायत अपॉयंट करता पळय कित्याक थोडे आसता पळय ते नंदीबैल आसता सरपंच मेंबर ते कांय कळना तेंकां गायड करचो म्हणून सरपंचाक अपॉयंट करता कितें गांवांत चड शिकले आसा आसले न्हू सरपंचाक प्रत्येकाक सेक्रेटरी आसतात चीफ मिनिस्टर सेक्रेटरी आसा प्रायम मिनिस्टर सेक्रेटरी आसता तेच गायड करता आनी सिस्टम तेच चलयता इवन काल पळय इन्क्वायरी सुद्दां अपॉयंट केल्या न्हू ताका सुद्दां सेक्रेटरी अपॉयंट केला तेंचे इन्क्वायरी करची म्हणून सरपंचाक किंवा खंयच्या पॉलिटिकल पर्सन अपॉयंट करूंक ना हेजो अर्थ सिस्टम चलयता कोण ऑफिसर न्हू पण हेजेर कारवाय जाणा कोणाची आतां खरें म्हणचे डायरेक्टरान एक्शन घेवंक जाय सरपंचाचेर हेजेर सेक्रेटरीचेर घेवंक जाय